जय महाराष्ट्र, जय शिवराय। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नॅचरल फॅक्ट यूट्यूब चॅनलवरती। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वपूर्ण अपडेट्स घेणार आहोत। आपण या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना 2020-21 रब्बी हंगामामधील अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, तर त्याची अंतिम दिनांक किती असणार आहे, त्यामध्ये पीक विम्याचे हप्ते कशा स्वरूपाचे असणार आहे, याचे संपूर्ण डिटेल्स देणार आहे। स्टेप बाय स्टेप माहिती इकडे घेणार आहोत। जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे, त्यामुळे आपण शेवटपर्यंत पहा। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामासाठीचे 2020-21 अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली। तर शेतकरी बांधव एक आतुरतेने वाट पाहत होते की अर्ज प्रक्रियेला कधी सुरुवात होईल, त्याची अंतिम तारीख कशा स्वरूपाची असणार आहे, विम्याचे हप्ते कशा स्वरूपाचे असणार आहेत, ही संपूर्ण डिटेल्स शेतकऱ्यांच्या गरजेची असते आणि त्याबद्दलचीच माहिती आपण अपडेट्स इथेशी घेत आहोत। रब्बीसाठी पंतप्रधान पीक विमा योजना ही लागू झालेली आहे। तर पीक विम्यामधील जे अंतिम तारीख कशा स्वरूपाची असणार आहे, कोणकोणत्या पिकांचा इकडे समावेश आहे, त्याचबरोबर पीक विम्यांचे जे हप्ता असेल राज्य हिश्शाचा केंद्र हिश्शाचा, ही संपूर्ण डिटेल्स आपण इकडेशी स्टेप बाय स्टेप आपण पाहत आहोत, ठीक आहे। तर आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे की रब्बी हंगाम 2020-21 पंतप्रधान पीक विमा योजना ही लागू करण्यात आलेली। रब्बी हंगामामधील गहू, बागायत, ज्वारी, जिरायत, त्याचप्रमाणे हरभरा, उन्हाळी व उन्हाळी हंगामातील भुईमूग, त्याचप्रमाणे ही संपूर्ण पिकांचा इकडेशी सहभाग आपल्याला या योजनेअंतर्गत झालेला पाहायला मिळतो, ठीक आहे। या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन कृषी विभागाने संपूर्ण शेतकरी बांधवांना केलेले, ठीक आहे। तर मग अशात आता याची संपूर्ण माहिती की अर्ज आपण कधीपर्यंत करू शकता, त्याचप्रमाणे जे हप्त्याचे एकंदरीत डिटेल्स असते ती आपण इथे आता पाहणार आहोत, ठीक आहे। तर आपल्यासमोर आताशी हे पाहायला मिळते की रब्बी हंगामामध्ये कोणकोणत्या पिकांचा समावेश आहे, ठीक आहे। त्यामध्ये गहू बागायत, रब्बी ज्वारी, त्याच्यानंतर हरभरा, उन्हाळी भात, गलित धान्य पिकांमध्ये आपल्याला उन्हाळी भुईमूग, नगदी पिकांमध्ये रब्बी कांदा, यांचा समावेश आपल्याला इकडेशी पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे जर पिकने हे विमा हप्ता दर व विमा हप्ता अनुदान इकडेशी आपल्याला पाहायला मिळते, त्यामध्ये या योजनेअंतर्गत विमा हप्ता दर हा वास्तवदर्शी दराने आकारला जाणार असून तो 3 वर्षासाठी हा स्थिर राहणार आहे, ठीक आहे। तर इकडेशी आपल्याला रब्बी हंगामासाठी पाहायला मिळते की गलित धान्य पिकांमध्ये विमा संरक्षित रकमेच्या 1.5% किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल ते, आणि नगदीसाठी जे 5% विमा संरक्षित रकमेच्या 5% किंवा वास्तवदर्शी ज्यापैकी जे कमी असेल ते दर, अशी इकडेशी आपल्याला संपर्क या सविस्तर तपशील पाहायला इकडे मिळत आहे। त्यानंतर इकडेशी अर्ज प्रक्रियेची अंतिम दिनांक आपल्याला त्या संदर्भातील इकडे वेळापत्रक पाहायला मिळते। तर इकडेशी पाहायला मिळेल आपल्याला रब्बीमध्ये पहिल्या वर्षी म्हणजे 30 नोव्हेंबर 2020 हे ज्वारीसाठी अंतिम दिनांक आहे, 15 डिसेंबर ही गहू, हरभरा व कांदा यांच्यासाठी, त्याचप्रमाणे 31 मार्च ही उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमुगासाठी ही अंतिम दिनांक आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी म्हणजे 2020-21 आणि 2022 सुद्धा वेळापत्रक आपल्याला इकडेशी पाहायला हे मिळत आहे, ठीक आहे। अशा प्रकारची एकंदरीत ही आपण वेळापत्रक पाहिलेले। त्यानंतर आता इकडेशी पाहायला मिळते आपल्याला जे जोखीम स्तर किती असणार आहे, विमा संरक्षित रक्कम, विम्याचा जो हप्ता दर असणार आहे किती टक्क्यांपर्यंत विमा हप्ता दर आपल्याला आहे, त्याचप्रमाणे विमा हप्त्याची रक्कम कशा स्वरूपाची असणार आहेत, कोणकोणत्या पिकांसाठी किती कितीची विमा हप्ता रक्कम असणार आहे, विमा हप्ता दर शेतकऱ्यांसाठी किती असणार आहे, केंद्र हिश्शाचा किती असणार आहे, राज्य हिश्शाचा किती असणार आहे, हे संपूर्ण डिटेल्स देणारे इकडेशी आपल्याला चार्ट पाहायला मिळत आहे। आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी हा चार्ट इकडेशी चेंज होतो आहे, ठीक आहे। तर आता आपण हे रायगड जिल्ह्याचं पाहत आहोत, त्याच्यामध्ये विमा कंपनीचे नावसुद्धा आपल्याला इकडेशी पाहायला मिळत आहे। त्याच्यानंतर स्क्रोल डाऊन केल्यानंतर इकडेशी आपल्यासमोर रत्नागिरी जिल्ह्याचं आलेलं आहे, त्याच्यानंतर इकडेशी पुन्हा स्क्रोल डाऊन केल्यानंतर सिंधुदुर्ग, नंतर नाशिक जिल्ह्यात आता आपल्यासमोर आहे, त्याच्यामध्ये पिकांची इकडेशी समावेश आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच्यानंतर इकडे आता धुळे जिल्ह्याचं आपण इकडेशी पाहत आहोत, ठीक आहे। तर खूप जिल्ह्यांचं आहे, त्यामुळे आपण प्रत्येक जिल्ह्याचे डिटेल्स देऊ शकत नाही, आपण व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकता, ठीक आहे। तर आता नंदुरबार जिल्ह्याचं आपल्यासमोर आलेलं आहे, त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील कोणकोणते पिकांचा समावेश आहे, जोखीम स्तर काय आहे, विमा संरक्षित रक्कम, ही संपूर्ण डिटेल्स आहे। त्यानंतर इकडे जळगावचं आता आपल्यासमोर एक चार्ट पाहायला मिळते, जळगावमध्ये सुद्धा ते कोणकोणत्या पिकासाठी किती जोखीम स्तर वगैरे ते डिटेल्स पाहायला मिळते। त्यानंतर अहमदनगर आलेलं आहे, ठीक आहे। आता आपण पुण्याची एक चार्ट आपण पाहतो आहे, त्यानंतर इकडेशी सोलापूर, सातारा, हे संपूर्ण चार्ट्स आहेत, आपण एकदा व्हिडिओ स्टॉप करून हे सविस्तर पाहू शकता। सांगलीचा गेलेला आहे, नंतर कोल्हापूर,
हे संपूर्ण आपण जी व्हिडिओ स्क्रॉल डाऊन होत आहे तर आपण एकदा व्हिडिओ स्टॉप करून आपल्या जिल्ह्याचं जे असेल ते जिल्ह्याचा चार्ट आपण सविस्तर पाहून घेऊ शकता, ठीक आहे. तर इकडे असे लातूर जिल्ह्यात आलेले त्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचा आहे. पुन्हा स्क्रॉल डाऊन केला तर नांदेड, अशा संपूर्ण जिल्ह्यांचा इकडे जोखीम स्तर किती असणार आहे, विमा संरक्षित रक्कम कशा स्वरूपाची असणार आहे, विमा हप्त्याचा दर कशा स्वरूपाचा असणार आहे, ही संपूर्ण डिटेल्स आपल्याला इकडेशी पाहायला मिळत आहे, ठीक आहे. परंतु हे प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळे आहे. तर आपल्या जिल्ह्याचं जे असेल तिथे आपण व्हिडिओ स्टॉप करून हे चार्ट पाहू शकता. आणि जर पी डी एफ हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा, तर आपल्याला सविस्तर पी डी एफ देऊ शकतो मी. पी डी एफ हा 398 पेजेसचा आहे, त्यामुळे आपण पूर्ण डिटेल्स इकडेशी या व्हिडिओमध्ये देऊ शकत नाही, ठीक आहे. तर आपल्या जिल्ह्याचं इकडेशी लिस्ट असेल तर पाहून घेऊ शकता, तर नसेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा, तिकडेशी आपल्याला पी डी एफची लिंक डाउनलोडसाठी पुरवली जाईल, ठीक आहे. तर चंद्रपूर जिल्ह्याचं आहे, त्याच्यानंतर गडचिरोली ही शेवटचा जिल्हा आहे, ठीक आहे. अशा प्रकारचे संपूर्ण जिल्ह्यांसाठी जोखीम स्तर कशा स्वरूपाचा असणारे पिकांचं ही संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप इथे घेतलेली आहे. माहिती जर आपल्याला आवडलेली असेल तर या व्हिडिओला आपण लाईक करा, ही माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही कल्पना येईल. जर काही अडचण असतील, तुमचे प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. हा व्हिडिओ आपण अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.